आजही 24 तास एक पाऊल पुढे। लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे। नितीन चंद्रकांत देसाई या चित्रपटाची निर्मिती करतायत। लोकमान्य टिळक असंच या चित्रपटाचं नाव असणार आहे। लोकमान्य टिळकांचे पंटू दीपक टिळक बाबासाहेब पुरंदर यांच्या उपस्थितीत केसरीवाड्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली। लोकमान्य टिळकांचा आवाज नुकताच घुमल्यावर आता चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणखी प्रकाश टाकला जाणार आहे। मी आज खूप आनंदी आहे की राजा शिवछत्रपती आणि बालगंधर्व ह्या दोन विषयांवरती चित्रपट काढल्यानंतर जी टिळकांची एक लेखामध्ये उल्लेख होता की बालगंगाधर टिळक हे पण एक मोठं व्यक्तिमत्व होतं, त्या तीन व्यक्तिमत्वांवरती मला चित्रपट काढायला मिळतोय। टिळकांच्यासारख्या अत्यंत धीरगंभीर अशा नेत्याचं जीवनचरित्र हे बोलपटासारख्या एका ललित माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करतो यातच याची जबाबदारी व्यक्त होते की हे सोपं नाही आहे, हे एक प्रचंड आव्हान आहे। त्यांचे विचार आज 100 वर्षानंतर सुद्धा कालातीत वाटतात आणि अशा तऱ्हेचे विचार त्या व्यक्तिमत्वाने जो काही त्याग केला या देशाकरता, देह तन मन धन सगळं या देशाकरता ज्या माणसांनी खर्ची टाकली त्या अंशावर चित्रपट निघतोय ही निश्चितच सगळ्या कुटुंबाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।